गणित, विज्ञान आणि मराठी या तीन विषयात चांगली मार्क आहेत तुला. पण आपण मार खाल्ला आहे तो इतिहास भूगोलात, फक्त 62 मार्क. अनु काय हे, म्हणून तुझा 5वा नंबर आला, नाहीतर पहिल्या 3 मध्ये नंबर आला असता का नाही तुझा. मग बर, आता पुढच्या वेळेला खूप अभ्यास करायचा. चल आता देवाला आणि मोठ्या माणसांना नमस्कार कर. आणि हे काय एकटी झालीस, ताई कुठे, दोघी बरोबर नाही आलात तुम्ही? माहिती नाही, ती मला भेटलीच नाही, येईल मैत्रिणींबरोबर हळूहळू. रिझल्ट लागल्यावर घरी यायचं सोडून ही गेली कुठे असेल? गोडबोलेंचं घर का? तर तिकडे आकांक्षा आली का? नाही, कारण अनु म्हणाली की रिधी आणि आकांक्षा दोघी बरोबरच घरी येणार म्हणून. नाही का? नाही नाही, घरी आल्यावर मला फोन करायला सांगा. हो ना, रिझल्ट लागून खूप वेळ झाला. किती वेळ झाला शाळा सुटून, अजूनही पोरगी नाही आली घरी. शी अक्का, अक्का मी तिला बघून येते. आकांक्षा इथे काय करतेस तू? काय नाही, अशी का बस बघू नको, बघू मला प्रगती पुस्तक. आकांक्षा, 2 विषयात तू नापास झालीस, लाज नाही वाटत तुला? गोखल्यांच्या नातीला प्रमोट केलं गेलंय. आकांक्षा नको. 5 वर्षे उलटली घरापासून, आणि मग सुधा आणि आकांक्षा अनुष्काच्या प्रेमापासून शरद लांब गेला. अमेरिकेत जाणार असं म्हणणाऱ्या शरदला प्रत्यक्षात अमेरिकेत पोहोचायला आणखीन 1.5 वर्ष वाट पाहावी लागली. सध्या तो बोस्टन युनिव्हर्सिटीत त्याच्या पुस्तकाशी संबंधित 2-3 विषयांवर अभ्यास संशोधन करतोय. मुलींचा त्याच्यावरचा राग आता निवळलाय. त्याचे फोन पत्र नियमित येत असतात. सुधाच्या रागाची ही धार थोडीशी बोथट झाली आहे. आता शेवटी शरदचा फोन आल्यानंतर त्याच्याशी एखाद दुसरं वाक्य बोलतेही. आकांक्षा कॉलेजच्या शेवटच्या वर्षाला आहे. शिक्षणात तिला फारसा रस नाही. सुधाच्या धाकानं ती शिकते एवढंच. स्वतःच्या कपड्यांबद्दल, दिसण्याबद्दल ती अधिकाधिक वेळ आणि लक्ष देऊ लागली आहे. अर्थात ते करण्याचं तिचं वयही आहे. पण तसं पाहायला गेलं तर अनुई काही आता लहान नाही. ती कॉलेजच्या पहिल्या वर्षाला आहे, आईच्याच म्हणजे रतनबाई कॉलेजातच. आकांक्षा हट्टानं दुसऱ्या कॉलेजला गेली तसं तिनं केलं नाही. येडूस ते, त्यात जरा सुधाचं लाडकं. पण अजूनही एखादी गोष्ट तिनं करायला घेतली आणि ती सुरळीत पार पडली असं क्वचितच होतं. चिंगी आता पहिलीत आहे. चिंगी म्हटलं तर राग येतो ना तिला. अक्षता शरद जोशी. अक्षता शरद जोशी सध्या युनिफॉर्म, पाटी, दप्तर आणि शाळा यांच्याशी तोंड ओळख करून घेण्यामध्ये गुंतलेली आहे. आई आजीवर अतोनात प्रेम आणि दोन्ही तायांच्या प्रत्येक गोष्टीत सतत लुडबुड करण्यामध्ये तिचा दिवस संपून जातो. अक्का होती तसेच जोशी कुटुंबाच्या जहाजाची डोलकाठी. डोलकाठी म्हणून ती भक्कमपणे उभी आहे, मात्र आता थोडीशी थकली आहे. त्यात सुमित्राबाई वारल्यानंतर म्हणावी तशी मैत्रिणही तिला उरलेली नाही. तसंच सदैव घुसखोरी करणारा शेजारचा आप्पाही आता नाही. एक हार्ट अटॅक येऊन गेल्यानंतर पथ्य सांभाळण्याऐवजी आप्पानं कुपथ्याचाच विक्रम केला. परिणामी दुसरा आणि शेवटचा अटॅक येऊन आप्पा निवर्तला. त्याच्या घरी राहणारी विश्वनाथ अंजली दुसरीकडे राहायला गेली. अंजलीनं घर सोडताना बरीच खळखळ केली, तेव्हा मग सुधानं मन्नाला बोलावून तिला समजावलं. विश्वनाथला आता चांगली नोकरी आहे. तसं पाहायला गेलं तर सुषमालाही आता चांगली नोकरी आहे, फक्त तिची एकूण ही 8वी चांगली नोकरी आहे. मधल्या काळामध्ये तिनं 3 चांगल्या नोकऱ्या सोडल्या आणि अधिक चांगल्या मिळवल्या. सनीपेक्षा 2 चांगले मित्र मिळवले आणि कालांतरानं तेही सोडले. कॉलेज संपल्यावर सनी आपली वाट शोधत दूर निघून गेला. रतनबाई कॉलेजातली त्याची जागा
आता दुसऱ्या कोणीतरी घेतली. सुधा आता रतनबाई कॉलेजची व्हाईस प्रिन्सिपल आहे. कुलकर्णीने तिच्यावर अर्धी अधिक जबाबदारी सोपवलेली आहे. लेले सर 1988 मध्ये रिटायर झाले. रांगणेकर वगळता अय्यर, चाचड, शहा कॉलेज सोडून क्लासमध्ये शिकवायला लागल्या. जया आणि सुनंदा हे आता सुधाचे उजवे डावे म्हणूनच ओळखले जातात. बाय द वे, काय असेल ते असो, जोशांच्या घरी जयाचं येणं जाणं सध्या बऱ्यापैकी वाढलेलं आहे. त्यावरही गावात चवीनं चर्चा करणारे आहेत. फक्त जयाला चांगलं ओळखणाऱ्यांची संख्या भरपूर असल्यानं त्यांचं परस्पर तोंड बंद केलं जात आहे. सुनंदा सोनावणेच्या आई वडिलांनी तिच्या लग्नाची खूप खटपट केली, पण तिची मुख्य अट होती नवरा मुलगा किमान माझ्या एवढा शिकलेला असावा. आई वडिलांची इच्छा तिनं जातीतल्याच मुलाशी लग्न करावं. त्यांनी तसा मुलगा आणावा तर तो तरी सुनंदाला नाही म्हणायचा किंवा ती तरी त्याला. माझं व्हायचं तेव्हा लग्न होईल, नाही तर होणार नाही असं घरच्यांना सांगून तिनं हा विषय एकदाचा कायमचा निकालात काढला. अर्थात तिनं मुलगे नाकारायला जया नेमकर आपल्याला लग्नाचं विचारेल असं तिला जे वाटत होतं तेच मुख्य कारण होतं. पण जया कुणालाच लग्नाचं विचारत नाही हीच तर गावी राहून जयाच्या नावानं शंख करणाऱ्या अण्णांची तक्रार आहे. किरण प्रधान आणि पल्लवी कामतचं 1989 मध्ये लग्न झालं. त्यापूर्वी 3 वर्ष पल्लवी जर्मनीत शिकत होती. परत आल्यानंतर तिला टाटा इन्स्टिट्यूटमध्ये रिसर्च सायंटिस्टची नोकरी मिळाली. किरणनं ग्रॅज्युएट होऊन मन्नाचं गॅरेज आता दुप्पट मोठं केलंय. पल्लवीच्या आग्रहानं त्यानं एमएला ऍडमिशन घेतले. एवढ्याच पुस्तकाला तो आता हात लावतो तो फक्त बँकेच्या पासबुकाला. मन्ना सुनेवर, मुलावर, बायकोवर खुश आहे. त्यांच्या पाठबळावर लोकांची दुखणी विकत घेण्याचा त्याचा धंदा सध्या तेजीत आहे. पण या ओळखीच्या मंडळींना थोडस बाजूला ठेवून 2 नवीन कुटुंबांची आता आपण ओळख करून घेणार आहोत. एक महाजनांचं, दुसरं शिरोडकरांचं. पैकी महाजन सोलापूर कडले शुद्ध महाराष्ट्रीय मारवाडी, तर शिरोडकर गोव्याकडले. सन 1990 बिरू, ए बिरू, बिरू उठ. अरे 8-8 वाजेपर्यंत झोपून जायचं काय हे दळबदरी लक्षण? चल उठ. रात्री 2:15 झोपलोय मी. उपकार माझ्यावर. कुठे होतास? अगं मित्राबरोबर होतो, काम मिळवण्यासाठी. रात्री 2 वाजता हसेल कुणी ऐकलं तर. माझा मित्र जयेश कापडिया, त्याच्या काकाचं रेडीमेड कपड्याचं दुकान आहे. त्याचा आपल्याला काय फायदा? आई तू डोकं तापवू नकोस ग. हे बघ, आपल्याला ज्यांच्याकडनं काम मिळवायचं असतं ना त्यांची मर्जी राखावी लागते. आता काल तोच मला बोलला बस माझ्यासोबत जेवायला, काय करू मी? पैसे कुणी दिले? त्यांनीच. इथे माझ्या खिशात 60 रुपये होते. त्या एअर कंडिशन हॉटेलचं बिल मी कुठून देणार आहे? किती बिल झालं? काय माहित झालं असेल 300-350. मी विचारलं नाही. आवय, 350? हो, कारण तो दारू प्यायला, मी प्यायलो नाही. बिरू बाबा, तू हे फुकटचे धंदे सोडून दे बघ, दुसरा कुठला तरी नोकरी धंदा बघ. या फिल्म लाईनीचं काही पण खरं नाही. आळवावरचं पाणी ते मिळालं तर मिळालं, नाही तर नाही. आई पुरे, चहा दे. तू नुसते हुकूम सोड, चहा करायला दूध, साखर, चहाची पावडर लागते माहिती आहे मला, आणि ते आणायला पैसे मिळवावे लागतात हे माहिती आहे. तू देणार आहेस का चहा? मी नाही म्हटलं तर काय रे करणार? तू नाही म्हण आणि बघ मी काय करतो. वीरू, तुझ्या बहिणीचं लग्न झाल्यापासून
मला तू आणि तुला मीच आहे रे. तुझ्या बरोबरची सगळी मुलं कामधंद्याला लागली, नोकरीला लागली. तूच काय हे खूळ घेऊन बसलायस बघ. आई, हे खूळ नाही, मी माझं स्वप्न खरं करून दाखवणार आहे बघ. मी खूप मोठा फिल्म मेकर होणार आहे बघ. फिल्म मेकर खिशात दिडकी नसताना? मोठा फिल्म मेकर म्हणजे मोठा दिग्दर्शक होणार आहे. त्याच्यासाठी पैशाची नाही, टॅलेंटची गरज लागते. आणि टॅलेंट माझ्याकडे आहेत, कळलं आई? कुणी सांगितलं तुला? आता कुणी सांगायची गरज आहे का? मला माहितीये, मला ना फक्त एका संधीची गरज आहे, फक्त एका संधीची. कशी मिळणार आहे ती तुला? वेळ देणार आहे, वेळ आली की मिळते बाबा. त्याच्यासाठी वाट बघावी लागते. आता चहाची वेळ, मिळणार आहे का की वाट बघावी लागणार आहे? वाट पाहताना वाट लागली नाही तर मिळवलं रे बाबा. दिवसभर एकच गोष्ट ऐकत ना, रात्रभर मरमर कर, काय कोणाला किंमत नाही. बे तो ओरडतो इकडे, या ओरडता. विरू, अरे कुठे निघालास? कुठे निघालास? खाली जाऊन चहा ढोसून येतोय. पोर फुकट जाणार. गुड मॉर्निंग. प्लीज प्लीज, तुम्ही सगळे असे उठून वगैरे उभं राहू नका, मला जरा जास्तच टेन्शन येतं. प्लीज मला सांभाळून घ्या. नाही मॅडम, काय आपण आता व्हाईस प्रिन्सिपल आहात, तेव्हा त्या पदाचा मान हा राखला गेलाच पाहिजे. पुरे पुरे, बसा ना. थँक्यू. ह्या पदावर माझी नेमणूक झाल्यापासून काही गोष्टींचा मी विचार करते आणि त्याच आज मी तुमच्यासमोर मांडणार आहे. यावर आपण चर्चा करूया आणि योग्य गोष्टींवर आपण निर्णय घेऊ आणि मग आपण कुलकर्णी सरांकडून त्यासाठी सँक्शन करून घेऊ. ठीक आहे? ठीक आहे, चालेल. पहिली गोष्ट म्हणजे विद्यार्थ्यांचा अटेंडन्स, तो वाढला पाहिजे असं माझं ठाम मत आहे. पण त्यासाठी आपण सगळ्यांनी अधिक मन लावून शिकवलं पाहिजे, नाही का? कारण जे प्राध्यापक जास्ती चांगले शिकवतात त्यांच्या तासांना विद्यार्थी आपणून हजर राहतात. विद्यार्थ्यांमध्ये हल्ली सिन्सिअरिटी राहिली कुठे? त्यांना मौज मजा उडाणटप्पूपणा करण्यात जास्त इंटरेस्ट. तो सुद्धा वेगवेगळ्या पद्धतीने करायला आवडतो त्यांना. तुम्ही सगळ्यांनीच हा अनुभव घेतलेला असेल. एखाद्या दिवशी एकूण एक जण वर्गात हजर असतात. अर्थात त्यातला प्रत्येक जण त्याच वर्गातला असतो असंही नाही, भलत्या वर्गातलेही असतात. करेक्ट. आणि त्या दिवशी असा काही गोंधळ घालतात की शिकवणारा आपण काय शिकवतोय हे देखील विसरून जावा. अहो, मुलांना आणि मुलींना आजकाल कसलाच धाक उरलेला नाहीये. म्हणूनच प्रत्येक विद्यार्थ्याचा कॉलेजमध्ये कमीत कमी 70% तरी अटेंडन्स असलाच पाहिजे असं मला वाटतं. आणि त्यापेक्षा कमी अटेंडन्स असेल तर त्या विद्यार्थ्याला आपण परीक्षेला बसू देता कामा नये असंही मला वाटतं. हे थिअरी म्हणून ठीक आहे, पण प्रत्यक्षात यावर कंट्रोल कसा ठेवणार? त्यासाठी उपाय आहे का काही? अटेंडन्स अमुक दिवशी अमुक तासाला घेण्याऐवजी कुठल्याही दिवशी कुठल्याही तासाला घेतला जावा. घ्या. अहो, मग त्यांची 70% हजेरी कशी मोजणार? त्यासाठी ठराविक दिवशी ठराविक पिरियडलाच मुलांचं अटेंडन्स घेणं बंद करायला हवं. म्हणजे एखाद दिवशी 2-3 वेळा अटेंडन्स घेतला जाईल किंवा एखाद्या दिवशी घेतलाच जाणार नाही. त्यामुळे होईल काय की मुलं बेसावत राहणार नाहीत. आणि 70% अटेंडन्स ठेवला ना, आणि जर मुलांना परीक्षेला बसायचं असेलच तर कंपल्सरी सगळी लेक्चर्स अटेंड करावीच लागतील. फक्त त्यात प्रत्येक वर्गात दरमहा 20 वेळा तरी अटेंडन्स घेतला जाईल याची काळजी आपण घ्यायची. अर्थात ते आपल्याला काही फारसं कठीण नाही आहे. आणि मग त्या 20 5 जास्त वेळा तो मुलगा जर अब्सेंट राहिला तर मात्र त्याला अनियमित ठरवता येईल. ही अटेंडन्स घेण्याची पद्धत चांगली आहे, पण प्रत्येक विद्यार्थ्याचा रेकॉर्ड ठेवायचा म्हणजे जरा कठीणच वाटतंय. नाही, त्यासाठी कॉलेजमध्ये कॉम्प्युटर आणावा असाही मी प्रस्ताव मांडणार आहे. मी त्याच्या किमतीच्या मानाने त्याचा उपयोग कित्येक पट आहे. उदाहरणार्थ हिशोब ठेवणं किंवा तुम्ही म्हणता तसं हजेरीचा रेकॉर्ड ठेवणं हे फार सोपं जाईल. आणि असे अनेक कितीतरी फायदे आहेत. अहो, पण मॅनेजमेंट मान्य करेल का? जरूर करेल, कारण सुहास दाणी हे स्वतः एक इंडस्ट्रियलिस्ट आहेत. त्यांना बदलत्या काळाची आणि तंत्रज्ञानाची चांगलीच जाण आहे. आणि मला तरी वाटत नाही की ते ह्या गोष्टीला नकार देतील. नाही नाही, पण त्याआधी मला एक कळू द्या
ह्या सगळ्याला तुमची मान्यता आहे की नाही? अहो पण मॅडम, यात अमान्य असण्यासारखं आहे तरी काय? एक्झॅक्टली. ठीक आहे, आता आपण दुसऱ्या विषयावर बोलणार आहोत, लायब्ररी. हॅलो, तनय आहे? मी अक्षदा जोशी. हॅलो तनू, मी बोलतेय. कोण काय कोण? अक्षता, हे तनू आज गृहपाठ काय गजलाय? वेचे 10 पाढे, 5 फळांची 5 फुलांची नावं, हां ते मी लिहून घेतलंय. आणि परिसर ना, बाकी काही नाही ना? हां हां, आणि श्लोक पाठ करायचे, मी विसरूनच गेले बघ. हा उद्या भेटूया. काय ग, कुणाला फोन करत होतीस? तनय आला. अगं शाळेत एका बाकावर बसता तुम्ही ना, आणि घरी आल्यावर लगेच फोन. काय अडलं होतं काय एवढं? अडलं नाही का काही, गृहपाठ दिलाय ना. आईने काय सांगितलंय? गृहपाठ विचारण्यासाठी फोन करायचा नाही. आईलाच सांगते, थांब, चांगली फटके मारेल. आई काय झालं, एवढं तातडीने का बोलवलंस? कारण तेच, वीरू. वीरूचं काय, अजून कामधंदा नाही, हेच ना? तेच ग पोरी, तेच. याने पैसे कमवून आणले नाही तर मी घर कशी चालवणार, सांग मला. पण आई, मी ह्या बाबत काय करू शकते? तू बोल ग त्याच्याशी जरा. सिनेमाचा खूळ डोक्यात घेऊन बसलाय, कुणाचं ऐकतच नाही. अगं आजपर्यंत 2 वेळा मी बोलले त्याच्याशी, तू म्हणतेस ना तेच खरंय, तो मुळी काय ऐकून घ्यायलाच तयार नाही. आता काय करायचं आई? आता मला पण सासार संसार आहे, अशा छोट्या छोट्या अडचणींना मी वरचेवर कशी येऊ शकणार? घरच्यांना प्रत्येक वेळेला मी काय आणि किती खोटं बोलू त्यांच्याशी? माझ्याकडे होते नव्हते त्या पैशावर ह्याला शिकवला, मोठा केला, आता पैसेही नाही आहे, हाही काही कमवत नाही, मदत मागायला शेटजीही जिवंत नाही. मी कुणाकडे बघायचं? तुझ्याशिवाय दुसरं कोण आहे मला सांगायला? सांग बरं. तुझं बरोबर आहे गाई, पण मी ह्यात काय करू शकते? म्हणजे मी परत हा प्रश्न विचारते, पण सकाळी 9-9:30 घरातनं बाहेर पडायचं ते थेट रात्री 11-12 घरी परत यायचं, ते सुद्धा आठवड्यातून 2-3 वेळा माझ्याशी भांडूनच जातो. विचारायला जावं तर आई मी फार दमलोय ग, उद्या सकाळी काय ते विचार. सकाळी विचारायला जावं तर आता मला कुणाला तरी भेटायला जायचंय लवकर, आता नको रात्री विचार. मी काय करायचं? विष खाऊन जीव देऊ का आता मी? काहीतरीच काय बोलतेस गाई? माझ्या जागी दुसरं कोणी, अगदी तू असतेस ना तरी हेच विचारलं असतंस, आणि काही दिवसांनी केलंही असतं. मलाही एक दिवस तसंच करावं लागणार आहे. फक्त असं का बोलतेस ग? अगं एखाद्याचं नशीब पटकन उघडतं, एखाद्याचं उशिरा. मी सांगते, आपला विरू एक दिवस नक्की मोठा होईल, तुला अभिमान वाटेल त्याचा. हो, तो 25 वर्षाचा झाला ना तेव्हा सुद्धा मला अभिमानच वाटला होता, पण पुढे काय? अगं तसा मोठा नाही ग, मोठा म्हणजे मोठा माणूस. त्याने पैसे मिळणार आहेत का तर फायदा. सारखं पैसे पैसे काय करतेस ग? त्याशिवाय नाही जगता येत. मी ज्या प्रकारचं आयुष्य जगले त्यात उद्याची चिंता करायची मला सवय नाही ग, पण आता अशा रोज मनात येतं, डब्यातले तांदूळ संपले तर ते भरणार कसे, हे कसं आणायचं आणि ते कसं जमवायचं? आई रागावणार नसलीस तर एक विचारू? विचार. पावडर, अत्तर, सेंट, हेअर ऑइल याच्यावर किती खर्च होतो ग महिन्याला तुझा? ती ही सवयच ग, पोटाला अन्न मिळत गेलं, हा चेहरा सुंदर होता तो सुंदर राखला म्हणून एरवी शेटजीना काय बायका कमी मिळाल्या असत्या? आता गरज नसली ना तर या वस्तूंशिवाय मी जगू शकत नाही.
अच्छा बाबा येतो. निशांत. हा. कुठे निघालास? कॉलेजला. इकडे. काय तुझं कॉलेज सकाळी 10 वाजता असतं ना रे? हो. आता 8:30 वाजता जाऊन काय करणार आहेस तू? बाबा लायब्ररी सकाळी 9 वाजता उघडते ना, सकाळचा तास 1.5 तास शांतपणे छान अभ्यास होतो. अरे मग तो अभ्यास इथे बसून कर ना, इथे कोण त्रास देतो तुला? बाबा आपल्या घरात ना अभ्यासाचं वातावरणच नाहीये, माझा अभ्यास होतच नाही. अरे तेच तुला मी केव्हापासून सांगतोय, आपल्या घरात अभ्यासाची गरजच काय, लिहिता वाजता आलं बस झालं. हे तुझ्या कॉलेजचं शेवटचं वर्ष आहे ना? हो बाबा. अरे मग आतापासूनच माझ्या धंद्यात थोडं थोडं लक्ष घाल. हा माझ्यानंतर कोण बघणार आहे सांगे सगळं? आतापासूनच थोडा थोडा वेळ माझ्याबरोबर जर काढशील ना, 4 गोष्टी शिकता येतील तुला. पण तू म्हणजे असा आहेस की काही ऐकतच नाहीयेस, सारखा आपला अभ्यास. अभ्यास करून काय करणार आहेस मला सांग रे. ते अभ्यास पूर्ण झाल्यावर सांगेन. तो आता 6 महिन्यात संपणार आहे ना? नाही नाही, 6 महिन्यांनी मी BSc होणार, पण माझा अभ्यास संपणार नाही. तूच कॉलेज संपणार सांगतोयस, तूच तुझा अभ्यास संपणार नाही सांगतोयस, म्हणजे काय रे बाबा? म्हणजे बाबा मी ग्रॅज्युएट झाल्यावर पुढे शिकणार आहे. बरच बरच. म्हणजे किती? माझं समाधान होईपर्यंत. त्यानंतर काय करायचं ह्याचा विचार मी तेव्हा करीन, त्याआधी नाही. त्याला किती वर्ष लागणार आहेत बाबा? माहीत नाही किती का लागे ना. तुम्ही अजिबात काळजी करू नका, आत्तापर्यंत मला मिळत आली आहे ना तशी मला पुढेही स्कॉलरशिप मिळेल कायम. तुम्हाला एकही पैसा खर्च करावा लागणार नाही. आय विल टेक केअर. मूर्ख आहेस, तुला खर्चाला दिलेले पैसे सुद्धा कधी खर्च केले नाहीस तू, आणि वर मला सांगतोस मला खर्च करावे लागणार नाही म्हणून. पुढे तुझं काय होणार आहे? वधारणार बाबा, तुमचा हा शेअर नक्की पुढे वधारणार. फक्त मला जे जसं करायचं तसं करू द्या बस. अरे बाबा लक्ष्मीची पूजा ज्या घरात चालत आलेली आहे त्या घरात सरस्वतीची पूजा करतोयस तू कशासाठी? कारण बाबा लोकांनी मला मी म्हणून ओळखायला हवंय, तुमचा मुलगा म्हणून नाही. गुड डे.